नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, आपण महादेवपुरी येथील येथे जंगलामध्ये महादेवपुरी या बीच वन क्षेत्रामध्ये आलेलो आहोत. आपण आमच्या जवळ काही साप आहेत यांना निसर्गामध्ये मुक्त करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. पण आम्ही हा व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहोत जेणेकरून लोकांना प्रत्येक सापाची माहिती मिळाली पाहिजे आणि काही लोकांमध्ये सापाबद्दल किंवा कुठल्याही प्राण्याबद्दल खूप भरपूरशी अंधश्रद्धा आहे. आम्ही हा व्हिडिओ मार्फत त्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. येथे आमच्याजवळ आमच्या ग्रुपमधले काही मेंबर त्या ठिकाणी उपस्थित आहे. येथे आमच्याजवळ अजगर समजल्या जाणारा विषारी रस्सल वायपर हा साप आमच्याजवळ उपलब्ध आहे. हा साप रस्सल वायपर या नावाने ओळखले जातात. हा सापाबद्दल भरपूरशा अंधश्रद्धा आपल्या याच्यामध्ये आहे. भरपूरशी जण याला अजगर असे समजून छेडण्याचा प्रयत्न करतात. पण मित्रांनो, हा अजगर नसून रस्सल वायपर धोनस व काही भागात त्याला परड असे म्हणतात. हा साप हेमोडॉक्सिक या विषयामध्ये मोडलेला जातो. त्यानंतर दुसरी विषारी प्रजात म्हणजे कोबरा. कोबरा आपल्या इकडे याला मराठी नाव नाग असे आहे व खूप लोकांच्या अंधश्रद्धा अशा आहेत की नाग हा कुंडीवर डोलतो किंवा कशावर डोलतो. पण हा कुंडीवर डोलत नसून हा एक लवकर अट्रॅक्ट होणारा साप आहे. जेणेकरून आता मी इथे समोर बसलेला आहो, जिथे हात करेल तिथे हा पाहिजे. यानंतर आमच्याजवळ दोन सारख्या दिसणाऱ्या विषारी आणि बिनविषारी जाती मी तुम्हाला सांगणार आहे. हा मणियार, हा मणियार जातीचा विषारी साप आहे व याला काही भागात धांडेकर या नावाने ओळखले जातात. व हा अत्यंत विषारी न्यूरोटॉक्सिक या विषयामध्ये मोडला जातो. व त्याचप्रमाणे दिसणारा हा कवड्या याचं इंग्लिश नाव उल्फ स्नेक आहे. पण हा साप कवड्या हा बिनविषारी आहे आणि मण्यार हा विषारी आहे. यामधले फरक लोकांनी ओळखून घ्यावे. मित्रांनो, आपल्या भागात भरपूरशा अंधश्रद्धा असणाऱ्या धामण ही संपूर्ण शेतकऱ्याच्या मित्र म्हणून ओळखला जाणारा हा साप आहे. पण या सापाबद्दलही आपल्या समाजामध्ये भरपूरशा अंधश्रद्धा आहेत. जेणेकरून म्हणजे उदाहरणार्थ धामणी जर शेपटी मारली तर हातपाय सरतात. मित्रांनो, ही संपूर्ण अंधश्रद्धाच आहे. हा तुम्ही संपूर्ण अंधश्रद्धा आधी समजून घ्या, त्यानंतर काही बोला. मित्रांनो, आम्ही पीएपीए ग्रुप पीपल फॉर ॲनिमल ग्रुप नागपूर या संस्थेतर्फे काम करत आहे. जर कोणालाही आपल्या परिसरामध्ये जखमी पक्षी, जखमी प्राणी, उदाहरणार्थ कुत्रे किंवा कुठल्याही प्रकारचे पक्षी जखमी अवस्थेत आढळले किंवा आपल्या परिसरात किंवा घरात काम आढळल्यास आमच्या संस्थेला संपर्क करा. आम्ही निस्वार्थ तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत. धन्यवाद.